कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये भारतात वाढणाऱ्या रुग्णसंख्येबाबत गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनीही चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या लढ्यामध्ये भारताला साथ देण्यासाठी गुगलने 135 कोटींची मदतीची घोषणा केली आहे. सुंदर पिचई यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. भारताच्या मदतीला जगातले अनेक देश आता पुढे सरसवले आहे. अमेरिकेने कोरोना लसीसाठीच्या कच्च्या मालावरची बंदी आता उठवण्यात आली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारतात तातडीने व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन युनिट पाठवण्याचे आदेश दिलेत. फ्रान्सही ऑक्सिजन पुरवठा करणार आहे. रशिया तसेच युरोपियन युनियननेही तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे. कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांचं कोरोना आणि मृत्यू होत नाही असं निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदवलं आहे. डोस घेतल्यानंतर कोरोना झाला तरी त्यांना व्हेंटिलेटर ऑक्सिजनची गरज लागत नाही. त्यांची प्रकृती ही चिंताजनक होत नाही असेही निरीक्षणात आरोग्य विभागाने नोंदवलं आहे. त्यामुळे राज्यात त्वरीने जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण व्हावं याकडे आता लक्ष केंद्रित केलं जात आहे. अभिनेता सलमान खानने मदतीचा हात पुढे केला आहे. मजुरांना गरिबांना 5000 फूड पॅकेटचं वाटप सलमान खानने केलंय. नुसतंच वाटप नाही तर त्यांना चांगल्या दर्जाचं जेवण मिळतं आहे की नाही हे पाहण्यासाठी तो स्वतः तिथे दाखल झाला व अन्न त्याने चाखून पाहिलं. संपूर्ण देशभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. ताज्या आकडेवारीनुसार देशभरात 352,991 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 2,812 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 219,272 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.